वेगस मधला लास्ट डे आहे, तर लास्ट टाइम एकदा लक ट्राय करतोय. तर आज आमचा वेगसमधला लास्ट डे आहे आणि आज आमचं फ्लाईट संध्याकाळी उशिरा आहे, तर आजचा सुद्धा दिवस थोडा वेळ वेगसमध्ये फिरू शकतो. सो सध्या सकाळची सुरुवात कॉफीने झालेली आहे आणि आम्ही आत्ता आहोत लिंक प्रॉमिनाडला. तर आम्ही फ्लेमिंगो रिसॉर्टमध्ये राहतोय. सो त्याच्या बाजूलाच बाहेरच्या साईडला लिंक प्रॉमिनाड आहे आणि इथे बेसिकली मागे लिंकचा हाय रोलर आहे आणि त्यांनी आय थिंक फ्लायलिंग झिपलाईन वगैरे स्टार्ट केले. सो छान आहे हा एरिया आणि रात्रीसुद्धा खूप सुंदर दिसतो, पण आधी येणं झालं नाही. सो फ्लाईट थोडी लेट असल्यामुळे लकीली आम्हाला थोडंसं अजून काही बघता येईल आज वेगसमध्ये. तर फ्लेमिंगोमध्ये आम्ही राहत होतो आणि तिथे फ्लेमिंगो हॅबिटॅट आहे, तर तिथे त्यांनी फ्लेमिंगोज वगैरे ठेवलेत आणि छान त्यांच्यासाठी अशी इकोसिस्टम बनवली आहे. सो तिथे जाऊन आता पहिले ते बघून घेतो आणि त्यानंतर कॉस्मोपॉलिटन मध्ये शँडलियर वगैरे बघायचा प्लॅन आहे. तर लेट सी आता काय काय करतोय आणि वेगस मधनं तर निघावंसं वाटत नाहीये, बट घरी सुद्धा जावंसं वाटतंय, तर आज घरी सुद्धा पोहोचून जाऊ. फ्लेमिंगो रिसॉर्टच्या आतमध्ये त्यांचं सोविनियर शॉप आहे. सो इथे बरेच गिफ्ट आयटम्स आहेत, फ्रिज मॅग्नेट्स वगैरे आहेत. तर मागच्या वेगसच्या ट्रिपमध्ये ऍक्च्युली आम्ही मॅग्नेट घेतलेले, बट इथे हे मॅग्नेट मला खूप आवडले, तर आता विचार चालू आहे की अजून एक घ्यायचंय का नाही, बट मोस्टली घेईन. ऍक्च्युली मला हे मॅग्नेट आवडलं कारण सगळ्यात आधी तर फॅब्युलस लास वेगसच्या साईनचा शेप आहे आणि डिझाईन आहे आणि इथे लिंक प्रॉमेनाड हाय रोलर दिसतोय, पॅरिस हॉटेल दिसतंय, इथे मँडेले बे आहे. सो बेसिकली सगळे स्ट्रीपचे जे मेन मेन किंवा जितके जमतील तितके हॉटेल्स त्यांनी याच्यामध्ये टाकलेत. तर हे वालं मॅग्नेट कालच बघितलेलं. हा सर हे घेते, मला ऍक्च्युली याचे कलर्स खूप आवडले. काहीतरी खातायत ते, पक्ष्यांचे आवाज वगैरे पण सुंदर येत आहे आणि खूप मोठे फिश आहेत बघ ना पाण्यात, म्हणजे छोटे छोटे नाही आहेत. लोकांनी पैसे टाकलेले दिसत आहेत. आमच्या रिसॉर्टच्या आतमध्ये हा फ्लेमिंगो हॅबिटॅट आहे आणि मागच्या ट्रिपमध्ये सुद्धा आम्हाला इथे खास आतपर्यंत यायचं होतं पण जमलं नाही, बट यावेळी आम्ही फ्लेमिंगो रिसॉर्टमध्येच राहतोय, सो इझिली येऊ शकतो. आणि फायनली फ्लेमिंगोज मी फर्स्ट टाइम बघते आणि मी खूप एक्सायटेड होते आणि खरंच खूप सुंदर आहे त्यांचा कलर. सो आमची रूम तिथे आहे वरती आणि तिथून सुद्धा थोडं थोडं हे खालचं दिसत होतं, पण आता इथे ऍक्च्युली खाली येऊन आम्ही जवळून बघतोय तर खूप मजा वाटते. या फ्लेमिंगो साठी आजूबाजूला छान झाडं वगैरे लावली आहेत, खाली पाणी आहे, त्यात फिश आहे, तर खूप सुंदर आहे सगळं.
इथे सगळीकडेच असं पिंक पिंक दिसतंय ना. आणि त्यांनी इन्फॉर्मेशन वगैरे सुद्धा लिहिली आहे इथे. हा सो एक्झॅक्टली वरती आहे ना रूम हा फाउंटन आणि आजूबाजूचे लाईट दिसत. मी तर फ्लमिंगोज बघूनच खुश झालेले पण आतमध्ये सुद्धा खूप छान आहे. वेगस मधला लास्ट डे आहे तर लास्ट टाइम एकदा लक ट्राय करतोय. सो इथलं हे स्लॉट मशीन आहे दाप दाप. कॉस्मोपॉलिटन रिसॉर्ट आहे आणि आम्ही असं ऐकलंय या कसिनो चार्ट मध्ये खूप मोठा शँडेलियर आहे तर आता तो बघायला चाललोय आणि इथनं व्ह्यू खूप सुंदर आहे. लिटरली कॅमेरामध्ये फिट होत नाहीये इतका मोठा आहे. मागे आहे तो शँडेलियर आणि आम्ही असं ऐकलंय की ऑलमोस्ट 14 मिलियन डॉलर्स खर्च करून त्यांनी हा इन्स्टॉल केला आहे. आणि हा पूर्ण कसिनो आहे 3 मजल्यांचा. सो 3 मजले उंच असा हा शँडेलियर आहे आणि खूप सुंदर आहे. सो ही सुद्धा एक जागा आहे जी मागच्या ट्रिप मध्ये बघायची राहून गेलेली आणि या ट्रिप मध्ये हे पण कव्हर झालंय. आय थिंक ही वेगस मधली सगळ्यात सुंदर एलिव्हेटर असणार आहे. व्ह्यू मस्त आहे. माझ्या लाईफ मधली बेस्ट एलिव्हेटर राईड आहे. खालून खूप सुंदर दिसतंय अक्षय.
हॉटेलवर रिटर्न जातो, आमच्या बॅग्स कलेक्ट करतो आणि मग कॅब करून एअरपोर्टला जाणार आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. खूप अमेझिंग झाली वेगसची ही पूर्ण ट्रिप आणि लास्ट डेला सुद्धा एवढं फिरता आलं, सो खरंच खूप छान वाटतंय. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि मयुरी ऑन द गोया चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.